नमस्कार, मी धनंजय शिंदे, सारोमत बुलेटिन मध्ये आपले स्वागत। आज 19 मे, सकाळचे 7 झालेत। आतापर्यंतच्या ठळक घडामोडी। करोना संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासन करीत असलेल्या प्रयत्नांना श्री साईबाबा विश्वस्त संस्थांचा ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प आणि RT-PCR प्रयोगशाळेमुळे बळकटी येणार आहे। श्री साईबाबांनी दिलेली मानवतेची आणि गोरगरिबांना अडचणीच्या काळात मदतीची शिकवण संस्थांनी हा प्रकल्प उभारून जपली असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे। श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी संचलित श्री साईबाबा सामान्य रुग्णालय येथे मेडिकल ऑक्सिजन निर्मिती संयंत्राचे लोकार्पण आणि RT-PCR प्रयोगशाळा कार्यान्वय चाचणी सोहळा दूरदृश्य प्रणालीद्वारे मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते पार पडला, त्यावेळी ते बोलत होते। उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पालकमंत्री हसन मुश्रीफ, आरोग्यमंत्री राजेश टोपे, जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे, जिल्हा परिषद अध्यक्ष राजश्री घुले, खासदार सदाशिव लोखंडे, आमदार राधाकृष्ण विखे पाटील, आमदार आशुतोष काळे, आमदार लहू कानडे, आमदार रोहित पवार, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले, शिर्डीचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे, शिर्डीचे नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे आदींसह रिलायन्स फाउंडेशनचे पदाधिकारी या कार्यक्रमात दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते। अहमदनगर जिल्ह्यात मंगळवारी नव्याने 2161 नवे करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत, तर उपचारानंतर बरे झालेल्या 3156 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला। यामुळे करोनामुक्त झालेल्यांची संख्या 214,346 इतकी झाली आहे। रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण 90.86% झाले असून उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता 19,039 इतकी झाली आहे। म्युकर मायकोसिस या आजाराचे श्रीरामपूर तालुक्यात 5 तर राहता तालुक्यात 4 रुग्ण आढळले आहेत। यातील एका रुग्णावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून ती यशस्वी झाली असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर मोहन शिंदे यांनी दिली। 7/12 नाव लावण्यासाठी राहता येथील मंडलाधिकारी जगन्नाथ आसाराम भालेकर यांनी 3 लाख रुपयांची मागणी केली। त्यातील 2 लाख रुपयांची रक्कम स्वीकारताना नाशिकच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले। या प्रकरणी राहता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। नगर तालुका पोलिसांनी उघडकीस आणलेल्या हनी ट्रॅप मध्ये एका क्लास 1 अधिकाऱ्यास ब्लॅकमेल केल्याचे समोर आले आहे। या अधिकाऱ्याने तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून ब्लॅकमेलर टोळीतील 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या अधिकाऱ्याकडे तब्बल 3 कोटींची खंडणी त्या तरुणीने मागितली होती। 2 कोटी देण्याचे त्या अधिकाऱ्याने कबूल केले, त्यातील 80,000 रुपये त्याने दिले। संबंधित तरुणीसह एजंट अमोल सुरेश मोरे, सचिन भीमराव खेसे, सागर खरमाळे, महेश बगाले यांचा आरोपींमध्ये समावेश आहे। सचिन खेसे याला पोलिसांनी अटक केली आहे। अहमदनगर जिल्ह्यात टौक्ते चक्रीवादळामुळे 20 गावातील 56 हेक्टरवरील पिकांचे 33% जास्त नुकसान झाले आहे। 67 शेतकऱ्यांना या वादळाचा फटका बसला आहे। कृषी विभागाच्या पंचनाम्यावरून ही बाब समोर आली। सर्वाधिक बाधित गावे ही पारनेर तालुक्यातील आहेत। या होत्या ठळक घडामोडी। सविस्तर बातम्यांसाठी वाचत राहा दैनिक सारोमत किंवा भेट द्या देशदूत.com या संकेतस्थळाला। नमस्कार।